माननीय पूर्व केंद्रीय मंत्री अनंत गीतेजींनी जी भावना व्यक्त केली ती प्रत्येक शिवसैनिकाची आहे। स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकाला देव देश आणि धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर जय भवानी जय शिवाजीचा नारा देत काँग्रेस राष्ट्रवादी ज्यांनी या देशाला पुखरण्याचं काम केलं, पारिवारिक सत्ता जन्माला घातली, ज्यांच्यासाठी सत्ता संपत्ती आणि खुर्ची यापेक्षा देव देश धर्म आणि हे गौण होतं, अशांच्या बाहेर असावं हे स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींची इच्छा होती। आज माननीय आनंद गीतेंनी तीच इच्छा आणि भाषा व्यक्त केली, भावना व्यक्त केली। शरद पवार साहेबांनी एकदा नव्हे तीन तीनदा खंजीर खुपसला, मग 78 मध्ये बघितलं, 99 मध्ये 25 मे 1999 ची जर शरद पवार साहेब, तारिक अनवर साहेब आणि स्वर्गीय जे आपले लोकसभा अध्यक्ष होते संगमाजी यांची पत्रकार परिषद बघा किती विष श्रीमती आदरणीय सोनियाजींबद्दल त्यांनी त्या पत्रकार परिषदेत व्यक्त केलं, मग खंजीर खुपसण्याचा प्रकार नाही का? ज्या पक्षांनी त्यांना मोठं केलं त्या पक्षाच्याच विरोधात त्यांनी असा विषारी शब्दाचा उपयोग केला हे अनंत गीते साहेबांनी सांगितलं। शिवसेनेची इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसवर जाण्याची असू शकत नाही। तुम्ही कोणत्याही शिवसेनेच्या संजय राऊत सोडून नार्को टेस्ट करून बघा, म्हणजे त्यांनी परवानगी दिली तर अशी कोणाची नार्को टेस्ट करता येणार नाही, पण नार्को टेस्ट केली तर त्या नार्को टेस्टमध्ये तो शिवसैनिक, शिवसेनेचा आमदार, शिवसेनेचा मंत्री जय भवानी जय शिवाजी म्हणत स्वर्गीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ज्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवलं तीच भावना तोही व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही।